मस्तपैकी गरमागरम आणि झणझणीत अशी आपली कपटाची आमटी आणि मऊ आणि लुसलुसीत अशी आपली पुरणाची पोळी। नमस्कार मैत्रिणींनो, रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त गोडाधोडाचा पदार्थ म्हणजे आता होळी स्पेशल आपण अशी पुरणपोळी रेसिपी पाहणार आहोत। तर आणि परफेक्ट प्रमाणात ही आपली रेसिपी असणार आहे। जे कोणी नवीन बनवणार असणार, पहिल्यांदाच बनवणार असेल पुरणपोळी, त्यांसाठी स्पेशल आहे ही। तर आता हे बघा, इथे मी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। ती मी 2 तास भिजत ठेवली होती आणि तिचं प्रमाण आहे, ज्या वाटीने मी हे गूळ घेतलंय त्याच वाटीने मी हे डाळ घेतलेली आहे। आणि मी ती 2 तास भिजत ठेवली होती आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेतले। तर आता तुम्ही पाहू शकता ती आता व्यवस्थित अशी तुटते, म्हणजे आता ती व्यवस्थित फुगलेली आहे। त्यानुसार मी आता नुसता मैदा नाही वापरणार, तर मी मैदा आणि गहू, गव्हाचं पीठ, हे दोन्ही पीठ वापरून ही पोळी करणार आहे। तर हे बघा, इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय आणि सम प्रमाणात मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच वाटीने मी गूळ घेतलेलं आहे आणि मी इलायची पावडर घेतले। तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण ही चणा डाळ आहे ती कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणजे आपली डाळ लवकर शिजून होईल। तर आता इथे कुकरचं मी भांडे घेतले, त्यात आपण आपली चणा डाळ घालूया। त्यानंतर मी रंगासाठी अगदी थोडीशी हळद घालणार आहे आणि तो गोडाधोडाच्या पदार्थात थोडस मीठ घातलं की त्याची टेस्ट आणखीनच वाढते, म्हणून मी अगदी थोडस चिमूटभर मीठ घालणार आहे। आणि आता आपल्याला ह्याचं कट बनवायचं आहे। तर तुम्हाला केवढं पातळ केवढं जास्तीचं कट आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्यात पाणी घालू शकता। तर आता मी ते 2 ग्लास पाणी घालणार आहे आणि अगदी थोडस म्हणजे 1 चमचा मी तेल घालणार आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि आता मी झाकून लावून घेते। आणि याच्या आता आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायचंय। तर आता मी याच्या 3 शिट्या काढून घेणार आहे। आता कुकर मी गॅसवर ठेवलाय, आता माझी फ्लेम ही फास्टच आहे। तर आपण पहिली शिट्टी ही फास्ट फ्लेम वरती काढून घेणार आहोत आणि बाकीच्या 2 आहेत त्या मीडियम फ्लेम वरती काढून घेऊया। तर आता आपल्या या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, तर मी इथे चालून घेतले। कधी पण पीठ घेताना आपण चालूनच घ्यायचं। तर मैदा, गव्हाचं पीठ घालूया। आता तुम्हाला नुसतं गव्हाच्या पीठाचं करायचं असेल तर तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता चवीनुसार यात आपण मीठ घालूया, हळद वापरते मी रंगासाठी। आणि आपण हे सर्व आता चालून घेऊया। आता आपलं पीठ वगैरे व्यवस्थित चालून झालंय, तर आता आपल्याला व्यवस्थित आपलं पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया। आता हे पहा, आपलं पीठ मळत आलंय। आणि पीठ न मळताना नेहमी असा हाताचा रगडा द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपला मैदा आहे ना अगदी मऊ होतं आणि आपल्या पोळ्यात ना अगदी मऊसूत आणि अगदी लुसलुसीत होतात। म्हणून जरा व्यवस्थित असं पिठाला जोर द्यायचा। हे बघा, आणि आता मी थोडस तेल घेणार आहे। आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मळून घेऊया। असं व्यवस्थित मऊ मळला ना की आपल्या पोळ्या सुद्धा अगदी मऊ आणि लुसलुसीत होतात। काही जण काय करतात, पाण्याचा जास्त वापर करतात आणि ते पीठ एकदम चिकट चिकट होऊन जातं आणि त्या पोळ्या भाजताना व्यवस्थित अशा होत नाहीत त्या, म्हणून अति सुद्धा पाण्याचा वापर करू नये। तुम्ही पाहू शकता छान आपला असा गोळा मळून झालाय। पाहू शकता किती छान मळलाय मी। आता हा गोळा आहे ना आपण एका बाउल मध्ये ट्रान्सफर करूया आणि वरून असं तेल घालूया। जरा जास्तीच तेल घालायचंय। हे पहा, आणि आता आपल्याला जवळजवळ कमीत कमी 1 तास तरी हे पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचंय, जेणेकरून आपल्या पोळ्या व्यवस्थित सेट होतील आणि मऊ सूत
लागतील। तर आता आपण एक तास वाट पाहूया। आता हे पहा, 3 शिट्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी छान शिजलेली आहे। आता आपण ह्यातला पाणी काढून घेऊया। आता हे बघा, मी अशी चालण घेतले, या चालणीतच आपल्याला आता पुरण हे करायचंय, गाळून घ्यायचंय, म्हणजे डाळीचं पाणी। आणि टोप घेतलंय त्याच्या खाली। तर आता आपल्याला डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचंय, म्हणजे त्या पाण्याचा आपण कट बनवणार आहोत। हे पहा, सर्व पाणी आता निथळून घेऊया आपण। आता आपलं सर्व पाणी निथळून झालंय, तर यातली मी आता थोडीशी डाळ आहे ना 2 चमचे, ती ह्या वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि ती अशी चमच्याने अशी स्मॅश करून घेणार आहे। हे पहा, थोडीशी स्मॅश करून घेतले। आणि आता हे आपण जाळी बाजूला काढून घेऊया। आणि आता ह्या कटापासून आपण आपली आमटी बनवणार आहोत। तर आता जे आपण स्मॅश केली होती डाळ, ती आता यात घालूया, म्हणजे जेणेकरून आपल्या आमटीला घट्टसरपणा येईल आणि आपली आमटी सुद्धा तेवढी चविष्ट लागेल। तर हे पहा, नंतर आपण आमटी कशी बनवायची तेही पाहणार आहोत। तर आता आपण आपली डाळ आणि गूळ व्यवस्थित शिजवून आपण पुरण बनवायला घेऊया। आता मी मगासच कुकर घेतलेला आहे आणि त्यात आपण आपली डाळ घालूया। आता त्याचप्रमाणे आता गूळ सुद्धा घालूया। आणि व्यवस्थित आता हे आपण गूळ वितळेस तर व्यवस्थित आता शिजून देणार आहोत। आणि आपलं पुरण व्यवस्थित तयार कसं झालंय ते सुद्धा मी दाखवणार आहे, ते कसं आता ओळखायचं आपण तेही पाहणार आहोत आपण। तर व्यवस्थित आपण हे सर्व शिजून घेऊया। आता गूळ जसं वितळेल तसं आपलं हे पुरण आता पातळ पातळ होत जाईल। हे पहा, आपलं गूळ आता पूर्णपणे वितळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपलं पुरण आता पातळ झालंय। तर आता आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असं ढवळत राहायचंय आणि ते आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल। मग आता हे बघा, आपलं आता हे पुरण थोडं थोडं घट्ट होत चाललंय, तरी पण अजून पूर्णपणे झालेलं नाहीये। तर अजून थोडा त्याला घट्टपणा हवाय म्हणून आणखीन आपण 5 मिनिटं हे व्यवस्थित ढवळत राहणार आहोत। आता हे पहा, तुम्ही पाहू शकताय गुळातलं जे पाणी वगैरे होतं ते सर्व आता आटलेलं आहे। आता आपण कसं ओळखायचं की आपलं पुरण झालेलं आहे व्यवस्थित, तर काय करायचं, चमचा घ्यायचा आणि असा उभा ठेवायचा। तो जर व्यवस्थित राहत असेल उभा तर समजायचं आपलं आता पुरण झालेलं आहे। आणि तो समजा खाली पडत असेल तर त्याला आणखीन 1-2 मिनिटं शिजवण्याची गरज आहे। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते। तर आता आपलं पुरण हे व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण पुरण बारीक कसं करायचं ते मी दाखवणार आहे। आता हे बघा, मी मगाशी जाळी घेतली आणि त्याच्या खाली मी दुसरं टोप घेतलंय। आता तुमच्याजवळ जर अशी जाळी नसेल तर तुम्ही पिठाची चाळणी घेऊ शकता। 3 प्रकारे तुम्ही पुरण बारीक करू शकता। एक तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता किंवा पुरण यंत्र मिळतं त्याच्यात सुद्धा करू शकता। जर मिक्सरमध्ये तुम्हाला करायचं असेल तर ते पुरण पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच मिक्सरला बारीक करून घ्या। आणि समजा ह्याच्यात करायचं असेल तर हे आपल्याला गरम गरमच करून घ्यायचं आहे। तर आता ह्यात आपण पुरण घालूया, म्हणजे गरम गरम केलं ना की ते व्यवस्थित म्हणजे पटकन बारीक होऊन जातं। आणि अशा प्रकारचा मी आता पेला घेतलेला आहे आणि त्याने मी आता हे स्मॅश करून घेणार आहे, म्हणजे कसं पटापट होऊन जातं गरम गरम केलं की, आणि डाळ सुद्धा व्यवस्थित बारीक होऊन जाते। हे पहा, अशा प्रकारे आपलं बारीक करून झालंय। आता मी बाकीचं सुद्धा व्यवस्थित यात बारीक करून घेते। हे पहा, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती स्मूथ आणि व्यवस्थित आपलं झालेलं आहे। आता मी इलायची पावडर घालते यात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा तयार करते। म्हणजे मी शेवटीच घातले कारण याचा सुहास टिकून जातो इलायचीचा। आपण जर शिजवताना घातला असता तर इलायचीचा अजिबात फ्लेवर आला नसता। तर आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पोळ्या करायला घेऊया। तर पोळ्या लागण्याआधी आपण आपलं पीठ पाहूया। तर तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं सेट झालंय आपलं व्यवस्थित। तर पुन्हा एकदा तेलात व्यवस्थित त्याला मळून घेऊया।
आता आपण आपल्या पुरणाचे ना असे एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत। तर आता आपण आपल्या पोळ्या लाटायला सुरुवात करूया। आता मी एक असा आपला गोळा घेतला पिठाचा, आता तो आपण थोडासा लाटून घेऊया आणि मग आपलं पुरण भरूया। त्यात अगदी छोटीशी पोळी लाटून घेऊ। तुम्हाला पारी येत असेल तर तुम्ही पारी बनवून सुद्धा करू शकता हे। तर एवढं आपल्याला हे करायचंय आणि आता हा गोळा ह्याच्यात भरायचा आहे। व्यवस्थित अंगठा आणि असं दाबून दाबून गोल गोल फिरवत फिरवत त्याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। हे पहा, जे एक्स्ट्रा पीठ असेल ते वरून आपण काढून टाकू। अशा प्रकारे गोल गोल फिरवू। आता मी लाटायला मैदाच घेणार आहे, काही जण तांदळाची पिठी सुद्धा घेतात, तर मी इथे मैद्याचाच वापर करणार आहे। आणि व्यवस्थित असं ठेवून हाताने असं सर्व बाजूंनी प्रेस करून घेऊ, म्हणजे जेणेकरून जे आपला आतलं पुरण असेल ते व्यवस्थित एकसारखं सर्वत्र पसरलं जाईल। हे पहा, थोडस मी आणखी मैदा घेते आणि अगदी अळगत हाताने आपल्याला असं गोल 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 लाटून घ्यायची आहे। नंतर एका साईडनं पलटी करून घेऊ। अजिबात आपल्याला जोर द्यायचा नाही हातावरती। अधून मधून आपण पिठाचा वापर करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण मस्त मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण भाजायला घेऊया। तवा तापलेला आहे, तर आपण आपली पोळी घालूया यात। आता हे पहा, आता पोळीला असे बबल्स आलेत वरतून, म्हणजे खालून आता झालेली आहे। आता आपण अलगद पलटीमध्ये हू करूया। तुम्ही पाहू शकता आपली पोळी हळूहळू फुगत चाललेली आहे। आता आपण वरून थोडस तूप घालूया, साजूक तूप। तुम्ही पाहू शकता की अशी टम फुगलेली आहे। तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, तुम्हाला तेल हवं असेल तर। व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरून घेऊया। अशा प्रकारे आपली पोळी तयार झालेली आहे। आता मी बाकीच्या सुद्धा पोळ्या बनवायला घेते। हे पहा, अशा प्रकारे आपली दुसरी सुद्धा पुरणपोळी मस्त पैकी टम फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। हिला सुद्धा आपण वरून व्यवस्थित साजूक तूप लावूया। तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि दुसरीत आपल्या परफेक्ट प्रमाणासह पोळ्या झालेल्या आहेत। आता याच्यासोबत आपण मस्त पैकी आता कटाची आमटी सुद्धा बनवूया। आपल्या पोळ्या बनवून झाल्यात, आता आपल्याला कटाची आमटी मस्त पैकी बनवायची आहे। आता तुम्हाला किती पातळ किती जाड हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता। तर हे बघा, तर आता आपण कटाची आमटी बनवायला सुरुवात करूया। आता इथं आपण एक भांडं घेतलंय, त्यात तेल घातलेलं आहे। तर तेल बऱ्यापैकी गरम झालं, आता आपण मोहरी घालूया। मोहरी व्यवस्थित आपण तडतडून देऊया। आता मोहरी आपली मस्त तडतडले, आता आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत यात। त्यानंतर कढीपत्ता घालूया। चवीनुसार मी मीठ घालते। हळद घालूया। घरगुती मसाला घालते, आता तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता घरगुती मसाला। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि आता आपली फोडणी घालूया डाळीची, कटाची आमटीची। मस्त अगदी खमंग फोडून बसलेली आपली। आता घ्याशी फ्लेम, 2 ते 3 मिनिट फास्ट ठेवूया, म्हणजे एक उकळी आणून देऊया आपण याला। आता आपल्या आमटीला मस्त पैकी उकळी आली, तुम्ही पाहू शकताय। आता मी घ्याशी फ्लेम कमी करते आणि सुक खोबरं आणि कांदा मी गॅसवरती भाजून
त्याचं हे मी वाटण तयार केलंय ते आपण घालूया. आता तुम्ही ह्याच्यात दाण्याचं कूट सुद्धा घालू शकता. हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि आता हे 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित झाकण देऊया, म्हणजे जेणेकरून आपण जे वाटण घातलंय ते व्यवस्थित आपल्या आमटीत मिक्स होऊन जाईल. चला 2-3 मिनिटांनी आता झालेली आहे, आता पाहूया आपण आपली आमटी. पाहू शकता छान झालंय बघा, तुम्ही रंग पण किती सुरेख आलेला आहे. आता आपली आमटी तयार झालेलीच आहे. आता आपण व्यवस्थित आपली गॅस बंद करते आणि वरतून मस्त पैकी कोथिंबीर घालूया आणि आपली गरमागरम मस्त पैकी आमटी तयार झाली. आता आपण आपली आमटी सर्व्ह करायला घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली आमटी काय सुरेख तरी आली आणि अगदी झणझणीत झालेली आहे आपली आमटी. तर आपण सर्व्ह करूया. अगदी याच्याबरोबर पुरणपोळी जामच म्हणजे जामच खूपच भारी लागतं, अगदी स्वर्ग सूप बोलतात यांना. तर हे बघा गरमागरम आपली आमटी आणि मस्त मऊ लुसलुसीत अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वर्ग सूप बोलतात यांना. तर हे बघा गरमागरम आपली आमटी आणि मस्त मऊ लुसलुसीत अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.